नमस्कार, मी उत्कर्ष बोरा, महा 24 न्यूज वर आपलं हार्दिक स्वागत। मुंबई विद्यापीठाचा अंतिम वर्षाच्या परीक्षेचा पॅटर्न जाहीर। ऑनलाईन बहुपर्यायी पद्धतीने होणार परीक्षा। नियमित थेरी परीक्षा 1 ते 17 ऑक्टोबर कालावधीत, बॅकलॉग परीक्षा 25 सप्टेंबर पासून। मुंबई विद्यापीठाने पदवी परीक्षांबाबत महत्त्वाचं परिपत्रक जारी केलं आहे। पदवी परीक्षा कशा घेतल्या जाव्यात याचा पॅटर्न विद्यापीठाने दिला असून संलग्न महाविद्यालयीन त्यानुसार परीक्षा घ्यायच्या आहेत। मुंबई विद्यापीठाच्या मार्गदर्शक तत्वानुसार नियमित थेरी परीक्षा 1 ते 17 ऑक्टोबर या कालावधीत, तर बॅकलॉग परीक्षा 25 सप्टेंबर पासून बहुपर्यायी पद्धतीने होणार आहे। सर्व थेरी परीक्षा 50 गुणांसाठी आणि 1 तासाच्या कालावधीच्या असतील। मुंबई विद्यापीठाने परीक्षेच्या आयोजनासंदर्भात मंगळवारी मध्यरात्री परिपत्रक जारी केलं। क्लस्टर पद्धतीने महाविद्यालय स्तरावर परीक्षा घेतल्या जाणार आहेत, म्हणजेच एक लीड महाविद्यालय आणि त्यांतर्गत त्या परिसरातील 6 ते 7 विद्यालय अशी मिळून क्लस्टर असतील। या एका क्लस्टरमध्ये एका वेळापत्रकानुसार परीक्षा होतील। प्रश्नपत्रिकाही क्लस्टरनिहाय असतील। विद्यार्थ्यांना त्यांच्या महाविद्यालयाकडून सूचना मिळतील। सर्व थेरी परीक्षा 13 मार्च 2020 पर्यंत महाविद्यालयात शिकवण्यात आलेल्या अभ्यासक्रमावर आधारित असणार आहेत। सर्व थेरी परीक्षा ऑनलाईन होतील। बहुपर्यायी प्रश्न असतील। परीक्षा 50 गुणांसाठी आणि 1 तास कालावधीची असेल। ऑनलाईन पद्धतीने प्रत्येक विषयाची थेरी परीक्षा झाल्यानंतर प्रत्येक महाविद्यालयाने लगेचच मूल्यांकन प्रक्रिया सुरू करून विद्यार्थ्यांचे गुण तयार करावेत। थेरी परीक्षेचे मूल्यांकन हे 50 गुणांचे असल्यामुळे संबंधित विषयांच्या कमाल 60, 75, 80, 100 इत्यादी गुणांनुसार रूपांतर करून 2 दिवसांच्या आत विद्यापीठाच्या ऑनलाईन सिस्टीममध्ये अपलोड करावेत, अशा सूचना विद्यापीठाने महाविद्यालयांना दिल्या आहेत। बॅकलॉग परीक्षा 25 सप्टेंबर 2020 पासून सुरू कराव्यात असे निर्देश विद्यापीठाने महाविद्यालयांना दिले आहे। जर बॅकलॉगच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा कॉलेजने फेब्रुवारी मार्च 2020 मध्ये घेतल्या असतील तर पुन्हा घेऊ नयेत। अशाच घडामोडीचा आढावा घेण्यासाठी आजच आमचे यूट्यूब चॅनल सबस्क्राइब करा। पाहत रहा महा 24 न्यूज अहमदनगर।